नमस्कार, आजच्या शैक्षणिक बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। शिवजन्मोत्सवानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण। धुळे शहराचे माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटी व कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजन्मोत्सव निमित्ताने धुळे शहरातील गरुड जिल्हा वाचनालय पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन धुळे शहराचे माजी आमदार बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक बापूसाहेब विनायक वालचंद शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब सत्यजित सिसोदे, क्रीडा मार्गदर्शक माननीय गुरुदत्त चव्हाण, माननीय प्राध्यापक नरेंद्र पाटील, कबड्डी खेळाडू महेंद्र राजपूत यांच्या शुभ हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले। राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार राहुल महावीर पाटील, संदीप ईश्वर पाटील, सचिन शरद कुसनाळे, वसंत सकाराम साळुंखे, अविनाश काशीनाथ पाटील, तुकाराम कौतिक पाटील, सुरेश पिरन बोरसे, सुभाष हिरामन निकुंबे, प्राध्यापक शिवाजी देवीदास बाविस्कर, नारायण पुंडलिक भिलाने, रवींद्र लोटन पाटील, रामेश्वर अंबादास घुगे, प्राध्यापक अमृतलाल कुंदनलाल अग्रवाल, शेख सादिक मोहम्मद युसुफ, राजेंद्र पौलाद चौधरी, प्राध्यापक प्रितेश प्रभाकर तुनकर, प्रकाश नागराज महाजन, प्राध्यापक राजेंद्र साहेबराव पाटील, प्राध्यापक खुशाल भिकनराव देशमुख, दीपक प्रभाकर व्यवहारे, ऋतुराज द्वारका प्रसाद यादव, स्नेहदीप रवींद्र रविशंकर कोकाटे, संजय राम भोरसे, बिपिन जगन्नाथ सोनार यांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज जीवन गौरव पुरस्कार 2020-21 प्रदान करण्यात आला। त्याचप्रमाणे राज्यस्तरीय मासाहेब जिजाऊ जीवन गौरव पुरस्कार प्रतिभा जितेंद्र साळुंखे, प्रेरणा प्रभाकर वडाळकर, अरुणा प्रभाकर फाटक, मयुरी राजेश भांबरे, ज्योत्सना ईश्वर जाधव, पूजा भोगीलाल जैन, नगमा सलीम खान यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। पुरस्कार वितरणाचे संयोजन कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती संस्थापक अध्यक्ष हेमंत भदाणे, उपाध्यक्ष वासुदेव शेलकर, सहसचिव सी जी वारुडे, मनोहर चौधरी, धुळे जिल्हा कलाध्यापक वेलफेअर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील, उपाध्यक्ष योगेश वाघ, संभाजी बोरसे, सुनील वाघ, संजय पाटील यांनी केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शिवाजी बाविस्कर यांनी केले। धन्यवाद।